दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। भाषा प्रभुत्व व लोकविलक्षण प्रतिभा लाभलेल्या थोरल्या महाराजांचे समग्र वाङ्मय हा चमत्कारच आहे। अत्यंत काटेकोरपणे व्याकरण काव्य नियमांची मोडतोड न करता प्रतिपाद्य विषयात विविध मंत्रांची चपखल योजना करत त्यांनी असंख्य संस्कृत आणि मराठी स्तोत्र रचली आहेत। श्री दत्तप्रभूंच्या अष्टोत्तर शतनाम स्तोत्रामध्ये त्यांनी असे 14 मंत्र मोठ्या खुबीने गुंफलेले आहेत। स्वामी महाराजांची अशीच एक प्रासादिक मंत्रमय रचना आहे करुणा त्रिपदी। या करुणा त्रिपदीच्या निर्मितीची हकीकत आपण जाणून घेऊया। श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी या स्थानी भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं 12 वर्ष वास्तव्य झालेलं आहे। त्यांच्या मनोहर पादुका कृष्णकाठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित आहेत। या वाडीच्या नित्य पूजेची आणि उत्सवाची सर्व पद्धत आणि आचारसंहिता व नियमावली स्वतः थोरल्या महाराजांनी घालून दिलेली आहे। तेथील परिपाठानुसार चातुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा 2.5 महिन्यांचा काळ वगळता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी श्रींची पालखी प्रदक्षिणा असते। ही घटना आहे 1905 सालातली। त्यावेळी थोरले स्वामी महाराज हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्याला होते। महाराजांचं संध्याकाळचं प्रवचन झालं। त्यांनी सहज समोर पाहिलं, नरसोबाच्या वाडीचे काही पुरोहित त्यांच्या नजरेस पडले। श्री स्वामी महाराज पटकन म्हणाले, दत्तम भट तुम्ही इकडे का आलात, काय झालं? दत्तम भट खाली मान घालून उभे राहिले। काहीतरी बोला, काही विपरीत घडलं का? आपली तीव्र भेदक करडी नजर दत्तंभटाकडे रोखत श्री स्वामी महाराज म्हणाले, भीतीने लटलट कापत दत्तंभट म्हणाले, क्षमा असावी महाराज, वाडीला पालखी उत्सव चालू असताना गुंडोपंत खोंबारे गुरुजींच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती खाली आली। काय म्हणता? संतापून स्वामी महाराज ओरडले। पुजारी मंडळींच्या तोंडून ही सर्व हकीकत ऐकल्यावर थोरले महाराज ध्यानाला बसले। ध्यानात त्यांनी श्री दत्तप्रभूंना कारण विचारलं। त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, पुजारी मनमानी करतात, घालून दिलेले नियम पाळत नाहीत, या सर्वांचं वर्तन बिघडलेलं आहे। श्री स्वामी महाराजांनी प्रार्थनापूर्वक प्रभूंना शांत राहण्यासाठी विनवलं आणि पुजाऱ्यांना खडसावलं, तुमचं वर्तन सुधारावं, सर्वप्रथम श्री दत्तप्रभूंची क्षमा मागा आणि आमचं वर्तन चांगलं ठेवू, घालून दिलेले सर्व नियम पाळू असं आश्वासन प्रभूंना द्या। पुजाऱ्यांनी साष्टांग नमस्कारपूर्वक क्षमायाचना करून तसं आश्वासन दिलं। श्री थोरले महाराज म्हणाले, मी तुमच्यातर्फे देवाला साकड घालतो, मी देतो ती करुणा त्रिपदी आरतीच्या वेळी नित्य म्हणत जा, व्रतस्थ रहा, सांभाळा। करुणा त्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण मंत्रमय आणि रसाळ रचना आहे। त्यातून श्री स्वामी महाराज भगवान श्री दत्तप्रभूंना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर शरणागतांवर कृपा केली तशीच कृपा आमच्यावरही करा, निरंतर आमच्याकडून सेवा करून घ्या, आईच्या मायेनी आमचे दोष पदरात घेऊन आम्हा सर्वांवर करुणेचं कृपाछत्र धरा अशी अत्यंत आर्त विनवणी करत आहेत। आज दत्त संप्रदायात दररोज आरतीनंतर करुणा त्रिपदी म्हणण्याची पद्धत आहे। नरसोबाच्या वाडीला आजही दररोज पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणेला 3 थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते। अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की करुणा त्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्री दत्तप्रभूंची कृपा नक्कीच प्राप्त होते। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चेता शमवी आता, तू केवल माता जनिता, सर्वथा तू हित करता, तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तू चेता,
भय करता तू भय हरता बल धरता तू परिपाता पुनवा तुम न दुजीवाता तू आता आ जय दत्ता शांत हो श्री गुरु दत्ता मम चेता चम विहाता अपराधा सब गुरु नाथा धरि दंडा धरि से अनाथा दरिया में गाऊनि गाथा तव चरणी नमो माता तू तथापि दंडिसि देवा कोणासा मज करु धावा तोलविता दुसरा सेवा कोण दत्ता आमाता गुरु दत्ता मम चेता चम वे आता तू नटता हो मुनि कोपी दंडिताई हामी पापी पुनरपि सुख तथापी आमा वरि नच संतापि पश्चता स्वरणं स्वापी तसे मानु न चो कोपी कृपालेशाओपी आमावरि तो भगवन्ता शान्तो श्री गुरुदत्ता मम चेता शम विहाता तव पदरे रचता नाता अरमार्गे पाउल पड़ता साम्बारुनि मार्गा वरता आणिता न दूराता निरविरुदाणुनि चेता तू पति पावन दत्ता वैराता मावरता करुणा घन तू गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चेता शम विनाथा सह कुटुंब सह परिवार दस आमे घरदार तव पदी अर पुवसार संसाराय सहाबार परिहरिति करुणा सिंधो तू दीना नाथ सुबंधो आमा अघले चन दादो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरु दत्ता मम चेता शम विनाथा श्री गुरु दत्ता जय भगवंता ते मन निसूरन करि आता श्री गुरु दत्ता तोरे बिजाति मारिता मन जे करवर लेते करवरो आता श्री गुरु दत्ता कोट जुड़ा ने द्विज तड़ पड़ता करवर लेते करवरो आता श्री गुरु दत्ता द्विज सूता मरता वर लेते मन हो के उदासी न बड़े आता श्री गुरु दत्ता कटिपति मरता कठुरसी वड़े पे मान नवड़े की आता श्री गुरु दत्ता श्री गुरु दत्ता चजनी सुरता कोमल चिंता वड़वी आता श्री गुरु दत्ता जय भगवंता ते मानी सुर न करी आता श्री गुरु दत्ता जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंदन पाही जनाधन जय करुणा घन निज अपराधे उपराके दृष्टि हो मुनि पोटि भय दारु पावन जय करुणा घन तू करुणा कर कहिया मावर चिंतर वरद कृपा घन जय करुणा घन भया पराध तू माय बाप तव मानी पोत ले
ಗಣ ವಾಮನ ಜಯ ಕರುಣ ಗಣ ಬಾಲಕ ಅಪರಾಧ ಗಣಧರಿ ಮಾತಾ ತರಿಕೋಣ ದಾತಾ ವೇಲ ಜೀವನ ಜಯ ಕರುಣ ಗಣ ಪ್ರಾತಿ ವಾಸು ದೇವ ಪದಿ ಕೇಳಿ ಭಾವ ಪದಿ ದೇವೋ ಠಾವ ದೇವಾಂದ್ರಿ ನಂದನ ಜಯ ಕರುಣ ಗಣ ನಿಜ ಜನ ಜೀವನ करुणा त्रिपदी रचणाऱ्या थोरल्या स्वामींना साष्टांग दंडवत घालून आपण म्हणूया, माय बापा नामस्मरणी चित्त जडावे, जीवाशिवाचे ऐक्य घडावे, सहज सुटावा संसारातील आसक्तीचा छंद, सद्गुरु श्री वासुदेवानंद। करुणा त्रिपदी प्रमाणेच गुरुकष्टोद्धरण स्तोत्राच्या रचनेची हकीकत आपण पाहणार आहोत पुढील पुष्पात।